महानगर पालिका आयोजित क्रांति सूर्य महात्मा फुले व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व 2021 भीमाची गाथा सादर करता सुजाता कांबळे एसके प्रोडक्शन पुणे प्रस्तुत सादर करते सुजाता कांबळे गायिका गायिका शिल्पा पांचाळ भवर त्याचबरोबर गायक अमर पुणेकर गायक चित्रसेन होवार भीमशाहीर वामनदादा कर्डक यांचे नातू त्याचबरोबर सहकलाकार सोमनाथ फाटके संदीप मस्के गणेश गायकवाड शैलेश येवले महेश शिरवाडकर रंगभूमी प्रबोधनाचे कार्य यांचा सन्मान या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येत आहे. मी सर्वांना कलाकारांना विनंती करेल गायकांना विनंती करेल की आपण सन्मानासाठी पुढे यायचे. सर्व टीमला विनंती करेल की आपण वर यायचे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय बापूसाहेब गायकवाड त्याचबरोबर गणेशजी भोसले माऊली बोराडे आजीजबाई शेख राम बनसोडे दिलीप देहाडे देखणे साहेब युवराजी दाखले साहेब आपण सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर विनोदजी गायकवाड राहुल सोनवणे मिलिंदजी भोगरे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी येते. सतीशजी कदम त्याचबरोबर विशालजी कांबळे आपल्याला विनंती आहे की आपण सन्मान करण्यासाठी मंचकावर यायचे. सर्व कलाकारांना विनंती आहे. चित्रसेन भवारी सर आपण यायचे. आपल्या कलाकारांनाही पुढे यायचे. अमरजी पुणेकर आपणही यायचे. आपला सन्मान होतोय. या ठिकाणी स्मृतिचिन्ह सन्मान चिन्ह आणि महात्मा फुले यांचा गौरव ग्रंथ देऊन या सर्व कलाकार मंडळींचा सन्मान करण्यात येत आहे. सर्वांनी मास्कचा वापर करायचा आहे. या ठिकाणी सन्मान झालेला आहे. भीमाची गाथा सादर करता सुजाता कांबळे आणि संच यांना विनंती आहे की आपण आपला कार्यक्रम सुरू करावा. वंदन शिवरायाला वंदन ज्योतिबाना वंदन बाभिमाला आणि वंदन मानसाला. खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण सगळेजण ऑनलाईन हा जयंती महोत्सव हे विचार पर्व पाहत आहात. जी सगळी मंडळी हे विचार पर्व पाहत आहेत त्या सगळ्यांना प्रेमाचा स्वाभिमानाचा जय ज्योती जय शिवराय जय भीम. इथं अतिशय सुंदर सुंदर कार्यक्रम सकाळपासून सुरू आहेत आणि मला एका गोष्टीचा प्रचंड आनंद वाटतोय अभिमान वाटतोय तो याच्यासाठी की आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका या महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना सारखी परिस्थिती असताना सुद्धा घरात बसलेल्या ज्योतिबांच्या लेकरांसाठी बाबासाहेबांच्या लेकरांसाठी हा जयंतीचा विचार पर्वाचा कार्यक्रम त्यांनी ऑनलाईन आयोजित केलेला आहे. मी महानगरपालिकेचे आदरणीय आयुक्त असतील सर्व प्रशासकीय अधिकारी असतील त्याचबरोबर आपल्या महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर उपमहापौर
महानगर पालिकेचे सर्वच नगरसेवक नगरसेविका अगदी सत्तारूढ असतील किंवा विरोधी असतील दोघांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि महानगर पालिकेच्या सर्व सर्व कर्मचाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो विशेषतः आरोग्य कर्मचाऱ्यांचे की गेली एक वर्ष आपल्यातला माणूस जगवण्यासाठी माणसाला जगवण्यासाठी आमच्या महानगर पालिकेतला प्रत्येक माणूस अगदी आयुक्तापासून महापौरांपासून उपमहापौरांपासून नगरसेवकांपासून आणि कर्मचाऱ्यांपासून सगळेजण अहोरात्र कष्ट करतायत आणि इथल्या माणसाला जगवण्याचं काम करतायत. महाकवी वामनदादा कर्डक आपल्या काव्यामध्ये म्हणतात की वंदन माणसाला दे कायचे अन मायचे चंदन माणसाला आणि त्याच माणसाला वंदन करूयात. महानगरपालिकेची मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण भारतामध्ये एकमेव अशी महानगरपालिका आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका की ज्या महानगरपालिकेच्या या परिसराला जगद्गुरु तुकोबारायांचे पाय लागले आणि मला वाटतंय तुकोबारायांचे पाय लागले म्हणूनच की काय तुकोबारायांचे विचार घेऊन ही महानगरपालिका चाललेली आहे आणि हे विचार पर्व या ठिकाणी संपन्न होते. मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असा आहे की ज्या महामानवानं ज्या युगपुरुषाने ज्या क्रांतिवान तळागाळातील पीडितांना माणूस म्हणून जगण्यासाठी शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी आपलं आयुष्य झिजवलं त्या ज्योतिबांचा आज जयंती उत्सव आहे आणि म्हणून 11 एप्रिल ते 14 एप्रिल असा हा विचार प्रवासचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. ज्योतिबांना शिवरायांना आणि भीमरायाला वंदन करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात करतो. हौद आपुले केले ज्यांनी अस्पृश्यांसाठी खुले नावतयांचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि म्हणून म्हणतो त्या छत्रपती शिवबाला डोळे भरून पहावे छत्रपती शिवबाला डोळे भरून पहावे भीमराव ज्योतिबाला अहो भीमराव ज्योतिबाला वंदन सदा करावे छत्रपती शिवबाला डोळे भरून पहावे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या चरणी या महापुरुषांच्या चरणी हे विनम्र अभिवादन करत आहोत. जी मंडळी लाईव्ह पाहत आहेत त्या सगळ्यांचं या जयंती महोत्सवामध्ये या विचार पर्वामध्ये मनापासून स्वागत आहे. आदर्श ज्योतिबांचा होता शिवाजी राजा आदर्श ज्योतिबांचा होता शिवाजी राजा आणि क्रांतीच्या सागराला पहिला प्रणाम माझा क्रांतीच्या सागराला पहिला प्रणाम माझा आणि समतेच्या सागराला दिला स्मरावे भीमराव ज्योतिबाला वंदन सदा करावे भीमराव ज्योतिबाला वंदन सदा करावे. बघा महात्मा ज्योतिराव फुले जन्माला आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि या महापुरुषांनी काय केलं तर ऐका.
मनवादी विचारांसी उतरवली त्यांनी भूत मनवादी विचारांची उतरवली त्यांनी भूत मनवादी विचारांची उतरवली त्यांनी भूत मनवादी विचारांचे उतरवली त्यांनी भूत बुद्धा शुभ फुले भीम बुद्धा शुभ फुले भीम मानवते से ते दूत बुद्धा शुभ फुले भीम मानवते से ते दूत बुद्धा शुभ फुले भीम मानवते से ते दूत आणि मग आपण काय केलं पाहिजे सर्व बहुजन बांधवांनी काय केलं पाहिजे अरे मनुवादी सैतानाशी तिने लढावे उमराव ज्योतिबाला वंदन सदा करावे उमराव ज्योतिबाला वंदन सदा करावे उमराव ज्योतिबाला वंदन सदा करावे जीजी मंडळी हा कार्यक्रम पाहतात जीजी बाबांची लेकर ज्योतिबाची लेकर हा कार्यक्रम पाहतात त्या प्रत्येकाच्या एक लक्षात आलं असेल की गेल्या एक वर्षामध्ये कोरोना सारख्या या महाभयंकर बिमारीने या आजाराने आपल्याला काय शिकवलंय तर आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे तर माणूस म्हणून जगलं पाहिजे माणूस म्हणून वागलं पाहिजे आणि माणसासारखं क्रांतिबा ज्योतिबा सारखं जगलं पाहिजे कसं तर सत्य शोधक आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये स्वतः मी गाणं लिहिलेलं आहे आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये मला काय म्हणायचं ते आपल्या समोर मांडतोय अरे माणूस म्हणून सारे माणूस म्हणून सारे जगूयात सन्मानाने माणूस म्हणून सारे जगूयात सन्मानाने माणूस म्हणून सारे जगूयात सन्मानाने समतेच गीत सारे गाऊ चला नव्याने समतेच गीत सारे गाऊ चला नव्याने समतेच गीत सारे गाऊ चला नव्याने अरे समतेच गीत सारे गाऊ चला नव्याने आणि मग भीमराव ज्योतिबासम भीमराव ज्योतिबासम पावन जीवन करावे भीमराव ज्योतिबाला वंदन सदा करावे भीमराव ज्योतिबाला वंदन सदा करावे भीमराव छत्रपती शिववाला त्या छत्रपती शिववाला डोळे भरून पहावे छत्रपती शिववाला डोळे भरून पहावे आणि भीमराव ज्योतिबाला वंदन सदा करावे भीमराव ज्योतिबाला वंदन सदा करावे खऱ्या अर्थानं आपण सगळेजण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून अगदी घरामध्ये बसून युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून हा सगळा विचार पर्वाचा कार्यक्रम पाहताय आमच्या निर्मात्या आणि एस के प्रॉडक्शनच्या सर्वेसर्व आदरणीय सुजाताताई कांबळे यांच्या माध्यमातून आम्ही सर्व कलाकार तुमच्या भेटीस या फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आलेलो आहोत पुन्हा एकदा मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्हा सगळ्यांना क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज खरं तर हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी धाकटे छत्रपती अर्थातच संभाजी महाराजांचा स्मृती दिने त्यांनाही मी अभिवादन करूयात आणि पुढच्या गाण्याला मी आमंत्रित करतोय या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाच्या पार्श्वगायिका महाकवी वामनदादा करडक हे नाव ऐकलेला माणूस आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा बहुजन चळवळीमध्ये सापडणं अवघड आहे कारण जिथं जिथं भीमाचं गाणं ज्योतिबाचं गाणं शिवबाचं गाणं तिथं तिथं वामनचं गाणं पोहोचलेलं आहे आणि म्हणून महाकवी वामनदादा करडक यांचं एक अतिशय लोकप्रिय गाणं त्यांनी
अनेक वर्षांपूर्वी म्हणजे 50-60 वर्षांपूर्वी हे गाणं लिहिलं होतं ना, आजही ते गाणं या ठिकाणी सादर करण्यासाठी आम्हाला आनंद होतोय. मी आमंत्रित करतोय आमच्या कार्यक्रमाच्या गायिका शिल्पा पांचाळ भवर यांना. अतिशय गोड आणि अतिशय देखणं गाणं त्या सादर करतायत. महाकवी वामदादा कडक यांच्या लेखणीतून साकार झालेलं स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग. शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग. महात्मा फुले मुलींचं शिक्षण केले फुले ग, आले महात्मा फुले मुलींचं शिक्षण केले फुले ग. त्या जुबड्या जाती मधी त्या ज्ञान मिळाले कधी, त्या
अतिशय सुंदर गाणं वामनदादांच्या लेखणीतून साकार झालेलं हे गाणं, कारण वामनदादांनी त्या काळातच म्हणून ठेवलं होतं की आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले. जर महात्मा फुलेंचा जन्म झाला नसता तर मला वाटतं आजची स्त्री जी राष्ट्रपती झाली, जी पंतप्रधान झाली, ती स्त्री कुठं असती कोणास ठाऊक. आणि म्हणूनच उपस्थित असणाऱ्या इथल्या काही मंडळींचं स्वागत आहे, कारण काहीच मंडळी इथे उपस्थित आहेत. महानगरपालिकेच्या सर्व नियमांना, शासनाचे नियम पाळून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात, तेव्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्यांना पुन्हा एकदा त्रिवार वंदन करतो. आणि यानंतर पुन्हा एकदा वामनदादांच्याच लेखीला आपण गवसणी घालणार आहोत. आज महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जयंती साजरी करतोय ती महापुरुषांची, अर्थातच विचार पर्व आहे, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. बघा, एप्रिल महिन्यात जन्माला आलेले हे दोन्ही महापुरुष, या दोन्ही महापुरुषांच्या जीवनामध्ये किती साधर्म्य आहे, किती एकता आहे, किती समानता तुम्हाला दिसेल ती कशी तुम्हाला सांगतो. एप्रिल महिन्यात त्यांचा जन्म झालेला आहे दोघांचाही. त्याचबरोबर साम्य किती असावं, तर महात्मा ज्योतिबा फुले 9 महिन्यांचे असतानाच त्यांची मावली गेली, त्यांना सोडून गेली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई सुद्धा, बाबासाहेब आंबेडकर लहान असतानाच त्यांना सोडून गेली. दोघांचंही पालन पोषण त्यांच्या आत्याने केलं, म्हणजे वडिलांच्या बहिणीने केलं. आणि दोघांनी, या दोन्ही महापुरुषांनी जे जीवनात काम केलं ते काम स्त्रियांसाठी सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवरायांच्या नंतर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हे दोन महापुरुष जर जन्माला आले नसते तर आजही आमच्या स्त्रिया गुलाम असत्या. आणि म्हणूनच यानंतर एक सुंदर असं गाणं वामनदादांच्या लेखणीतलं की वामनदादा क्रडक आपल्या काव्यामध्ये बाबासाहेबांविषयी काय म्हणतात, तर त्या एका ओळीतच बाबासाहेबांचं कार्य अधोरेखित करतात. ते म्हणतात की उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जर बाबासाहेबांचा जन्म झाला नसता तर या भारतातील लाखो करोडो लोकांच्या कुळांचा उद्धार झाला नसता. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर काय होते, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे चांदण्याची छाया, कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. आणि हेच शब्द आणि हे सुंदर गाणं सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतोय महाराष्ट्राचे लाडके युवा पार्श्वगायक भीमशाहीर अमर पुणेकर यांना. हॅलो, हॅलो जी, हॅलो हॅलो उपस्थित सर्वांना सर्वप्रथम मानाचा, स्वाभिमानाचा, निळा भडक आणि कडक जय भीम. संपूर्ण विश्वाला शांतीचा महासंदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम महाराज, रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य, महात्मा ज्योतिराव फुले, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, आणि खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला ज्यांनी माणसाचं स्थान मिळवून दिलं, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ मासाहेब, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, सर्व महामानवांना त्यांच्या विचारांना कोटी कोटी अभिवादन करून महाकवी वामनदादा कर्डक यांचं गीत सादर करीत आहे. भीमाचं ना विचारा मऊच्या श्रवणाला, भीमाचं ना विचारा साऱ्या भवनाला, भीमाचं ना विचारा तुफानी पवनाला, भीमाचं ना विचारा घटनेच्या पर्णाला, भीमाचं ना विचारा त्याच्या तुर्वर्णाला, मग भीमाचं ना विचारा त्या चंदनाच्या सरणाला, आणि भीमाचं ना विचारा तुम्ही आपुल्यांत करणाला. क्योंकि हमारे समाज में कोई भी बढ़चढ़ करना होती,
और ना कोई डॉक्टर ना प्रोफेसर होते, भगवान गौतम की कसम हम कब के मर गए होते अगर इस भारत देश में अंबेडकर पैदा ना होते। चांदण्याची छाया कापरा छिकाया, चांदण्याची छाया कापरा छिकाया, माहुलीची माया होता माझा भीमराया, माहुलीची माया होता माझा भीमराया, का डॉक्टर हो नहीं सकता, नेक और ईमानदार लीडर कभी हो नहीं सकता, और इस जहां में दूसरा अंबेडकर कभी पैदा हो नहीं सकता। नवनीते मलईच धनी, खाले नवनीते मलईच धनी, वामनचा मनीती सुनत बनी, वामनचा मनीती जुन्या आठवणी, झुंज दिली खरी
राम कुंडावरी झुंग दिन खरी राम कुंडावरी दगड़ गोटे खाया होता माजा भीमराया दगड़ गोटे खाया होता माजा भीमराया तांदण्याची छाया कापराची काया तांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माजा भीमराया क्या बात है वामन दादांच्या लेखणीतून साकार झालेलं अतिशय गोड गाणं की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय होते तर माऊलीची माया होता माझा भीमराया. अनेक मंडळींनी फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आमच्याकडे काही फरमाइश पाठवलेले आहेत की वामन दादांची गाणी या ठिकाणी होत आहेत, परंतु खऱ्या अर्थानं जागृतीची गाणी व्हायलाच हवीत आणि त्याच जागृतीतलं एक गाणं जे गाणं तळागाळातील घराघरामध्ये पोहोचलेलं आहे, तळागाळामध्ये पोहोचलेलं आहे, गावगावी खेड्यापाडी पोहोचलेलं आहे, असे महान लोकशाहीर लक्ष्मणदादा केदार जे वामनदादांचे समकालीन होते, वामनदादांचे शिष्य होते आणि त्या लक्ष्मणदादा केदारांचं अतिशय लोकप्रिय गाणं जे प्रसिद्ध पार्श्वगायिका ज्यांनी खऱ्या अर्थानं लावणी गाताना ज्यांचा कधी पदर ढळला नाही अशा सुलोचनाताई चव्हाण यांनी गायलेलं अतिशय लोकप्रिय असलेलं गाणं ज्याची फरमाइश आमच्याकडे फेसबुकच्या माध्यमातून पोहोचलेली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे. कारण महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय काम केलं असेल आपल्या आयुष्यभर तर खऱ्या अर्थानं सत्य शोधण्याचं काम केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही डोळे बंद करून कोणावर विश्वास ठेवू नका तर त्याची जिज्ञासा करा, त्याच्या खोलामध्ये जा, ते खरंच किती खरं आहे, आपल्या जीवनासाठी किती उपयोगी आहे ते तुम्ही सगळ्यांनी पहा आणि मगच त्याचा स्वीकार करा. जे बुद्धानं सांगितलं होतं तेच महात्मा फुलेंनी सांगितलं आणि तेच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच लक्ष्मणदादा केदार यांचं अतिशय लोकप्रिय ठरलेलं गाणं फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम ज्या माझ्या माता भगिनी पाहत आहेत त्यांच्यासाठी खास हे गाणं आहे आणि त्या प्रत्येकीने लक्ष्मणदादांना काय म्हणायचंय ते लक्षात घ्यायचंय आणि त्या पद्धतीनं वागायचंय. कारण एवढी वर्ष होऊन सुद्धा आजही माझ्या आई माझी माता भगिनी आमच्या मुली आजही उपास तापास करतायत, आजही कुठं काळूबाईला जा कुठल्या देवीला जा असं करतायत. तर असं न करता आपण आपल्या डोळ्यांची कवाडं खोलायची आहेत आणि काय खरं काय खोटं हे तपासून घ्यायचं आणि म्हणूनच लक्ष्मणदादा केदारांचं सुंदर सगळं बुद्ध कबीर भीमराव फुले बुद्ध कबीर भीमराव फुले ह्या भूमीवरी जन्मले. कोण? बुद्ध कबीर भीमराव फुले ह्या भूमीवरी जन्मले त्यांनी जन जीवन फुलविले शेजारीन सखी बाई त्यांनी जन जीवन फुलविले शेजारीन सखी बाई त्यांनी जन जीवन फुलविले शेजारीन सखी बाई जन जीवन फुलविले शेजारीन सखी बाई कबीर भीमराव फुले हा भूमीवरी जन्मले कबीर भीमराव फुले हा भूमीवरी जन्मले त्यांनी जनजीवन फुलविले शेजारीन सखी बाई त्यांनी जनजीवन फुलविले शेजारीन सखी बाई त्यांनी जनजीवन फुलविले शेजारीन सखी बाई त्यांनी जनजीवन फुलविले शेजारीन सखी बाई. देवाच्या नावावर स्वाहा जे असं करतात त्यांच्यासाठी लक्ष्मणदादा लिहितात. काय लिहितात? देवाच्या नावावर जे करती छुमंतर देवाच्या नावावर जे करती छुमंतर ते काय करतात? ते भरती आपुले घर शेजारीन सखी बाई ते भरती आपुले घर शेजारीन सखी बाई त्यांनी जनजीवन फुलविले पुढे पुढे महात्मा जनजीवन.
आजही इतकी वर्ष झाली महात्मा ज्योतिराव फुलेंची आपण 194 जयंती करतोय. किती 194. त्यांनी आपलं उभं आयुष्य केवळ तुमच्या आणि आमच्यासाठीच घालवलं त्यांनी सांगितलं, पण आजही आपले डोळे उघडत नाही. बघा लक्ष्मण दादा काय लिहितात, अगदी खरं खरं ते लिहून ठेवतात, कारण लक्ष्मण दादांसारखा बंडखोर कवी मी आजपर्यंत पाहिला नाही. जे लिहायचं ते खरं खरं लिहायचं आणि रूढीवर घाव घालायचं. आणि म्हणून ते म्हणतात मग काय देव अंगातला बडबड, काय देव अंगातला बडबड मान हलवून हात हात उड, देव अंगातला बडबड मान हलवून हात हात उड. आणि मग काय करतोय तो देव, मागतो बकर कोंबड शेजारीन सखे बाई, मागतो बकर कोंबड शेजारीन सखे बाई. आणि म्हणून आजही शाणे व्हा, आपल्या मुला लेकरांना शिक्षण द्या, विशेषतः मुलींना शिक्षण द्या, तेव्हा सगळं घर शाणं होईल. काय दादा खरं की नाही? आणि मग काय लिहितात लक्ष्मण दादा बर का, मी मुद्दा म्हणून पुन्हा पुन्हा त्यांचं नाव घेतोय लक्ष्मण दादा केदार. कारण काय होत आहे की आपले अनेक कवी अनेक भीमशायर ज्यांनी की आंबेडकरी चळवळ ह्या ज्योतिबांचा विचार पेरण्यासाठी घराघरात नेण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं जसं ज्योतिबांनी घातलं, त्याच्यामधलंच एक नाव म्हणजे लक्ष्मण दादा केदार. आणि दादा पुढे काय म्हणतात, देव अंगात आल्यावर देव अंगात आल्यावर, देव अंगात आल्यावर दारू गांजा हवा भरपूर. कुठल्याही देवाला मी नावं ठेवत नाही, ज्याचं त्यानं त्याचं त्याने स्वीकारायचं आणि मग भोगायचं, नाही का? म्हणून ज्योतिबाने काय सांगितलं की सत्य शोधक व्हा, तुम्ही सत्य शोधा. आणि म्हणून देव अंगात आल्यावर दारू गांजा हवा भरपूर. बघा काही ठिकाणी तुम्हाला तस्बिरी दिसतील अनेक महाराजांच्या, कुठल्या महाराजांना मला नाव ठेवायची नाहीये, प्रत्येकाची श्रद्धा आहे. कुणाच्या हातात काहीतरी आहे, कोण काहीतरी पितय, कोण काहीतरी घेतय, अरे तुम्ही डोळे उघडा ना, हे सगळं वाईट आहे, ते आपल्या शरीरासाठी घातक आहे. आणि देव कधी असा असू शकत नाही, जर देव आहे म्हणताय ना तर तो असा असू शकत नाही, तो माणसाला चांगली वाट दाखवणार असणार आहे. म्हणूनच देव अंगात आल्यावर दारू गांजा हवा भरपूर, देव अंगात आल्यावर दारू गांजा हवा भरपूर. गंडे थोडे खर्च नंतर शेजारीन सखे बाई, गंडे थोडे खर्च नंतर शेजारीन सखे बाई. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण फेसबुकच्या आणि युट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहताय. आणि म्हणून माझ्या माता भगिनींनी आता जे करून मी गाणार आहे त्याच्याकडं आधी बारकाईने लक्ष द्यायचंय. आवाज येत नसेल तर मोबाईल जवळ कान न्या आणि हे कडवं ऐका. त्याचं कारण असं आहे, आज सुद्धा माझ्या भगिनी ज्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी सभागृहामध्ये संसदेमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला, ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपलं आयुष्य वेचलं, आपला देह झिजवला, त्या महात्मा फुलेंना बाबासाहेबांना काय म्हणायचं? तर आज प्रत्येकानं डोळे उघडे ठेवून जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मण दादा म्हणतात, सुखदेवच देतोय जीवा. कोण देतोय? देव देव. आपले आई वडील कष्ट करतात त्याचं काही घेणे देणे नाही, पण कोण देतोय? सुख तर देव. आणि म्हणून म्हणायचंय, सुखदेवच देतोय जीवा, सुखदेवच देतोय जीवा पोर देतोय मागशील तवा, सुखदेवच देतोय जीवा पोर देतोय मागशील तवा, सुख देवच देतोय जीवा. पोर देवाला नमस करून पोर झालेली बघा काहींना, मग त्यांच्यासाठी हा शब्द आहे पुढचा, मग नवरा कशाला हा बाग शेजारीन सखे बाई, मग नवरा कशाला हा बाग शेजारीन सखे बाई. जीवन फुलविले शेजारीन सखे बाई,
आणि शेवटचं कडव आहे लक्ष्मण दादा काय म्हणतात शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणतात त्या भीमरायान दिला त्या भीमरायान दिला त्या भीमरायान दिला एक जीवन मार्ग भला कुठला मार्ग आहे तो त्या भीमरायानं दिलेला मार्ग कुठला आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी कुठला मार्ग दिलाय बघा त्या भीमरायान दिला एक जीवन मार्ग भला त्या भीमरायान दिला एक जीवन मार्ग भला पंचशिलाच तारील तुला शेजारीन सखी बाई पंचशिलाच तारील तुला शेजारीन सख्या बाई जनजीवन फुलविले शेजारीन सखी बाई त्यांनी जनजीवन फुलविले शेजारीन सखी बाई कुठ कबीर भीमराव फुले कुठ कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले कुठ कबीर भीमराव फुले भूमीवरी जन्मले त्यांनी जनजीवन फुलविले शेजारीन सखे बाई त्यांनी जनजीवन फुलविले शेजारीन सखे बाई जनजीवन फुलविले शेजारीन सखे बाई त्यांनी जनजीवन फुलविले शेजारीन सखे बाई त्यांनी जनजीवन फुलविले शेजारीन सखे बाई त्यांनी जनजीवन फुलविले शेजारीन सखे लक्ष्मण दादा केदार यांनी आपल्या लेखणीतून सांगून ठेवलेले आहे की बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले त्यांनी जनजीवन फुलविले बाकी कुणी जनजीवन फुलविले नाहीये त्यांचा जन्म झाला म्हणून आज आपले जीवन फुललेले आहे तेव्हा पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मी या फेसबुक लाईव्हमध्ये आणि त्याचबरोबर युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. कोरोनाची महाभयंकर परिस्थिती जगावर आलेली आपल्या भारतावर आली त्यातल्या त्यात आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडवर तर भयानक परिस्थिती आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ज्योतिबांचा विचार छत्रपती शिवरायांचा विचार हा घराघरामध्ये पोहोचावा हीच नितळ आणि प्रेमळ निर्मळ भावना घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ठरवलं की आपण लोकांना बोलवायचं नाही तर लोकांच्या घरामध्ये पोहोचायचं आणि त्यांना या विचार पर्वामध्ये सहभागी करून घ्यायचा. म्हणून आज 11 तारीख महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जन्मदिवस आणि 14 एप्रिल म्हणजे बाबांचा जन्मदिवस असा हा सुंदर विचार पर्वाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आमच्या निर्मात्या सुजाताई कांबळे यांच्या माध्यमातून आम्ही हा सुंदर कार्यक्रम करतोय आणि म्हणून यानंतर मात्र एक अतिशय गोड गाणं आपल्या सगळ्यांचे लाडके कवी आदरणीय कालकथित शांतारामजी नांदगावकर यांच्या लेखणीतून साकार झालेलं अतिशय गोड गाणं गाण्यासाठी येत आहेत. या कार्यक्रमाच्या गायिका शिल्पा पांचाळ भवार. Thank you.
किती भीमाच्या सांगाव्या कथा त्यानं समाज सुधारला. अगदी खरं आहे, बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत जिवंत होते, त्यांचा जोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये श्वास होता, तोपर्यंत ते फक्त आणि फक्त तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी काम करत होते. त्यांचा जन्मच मला वाटतंय फक्त आपल्यासाठी आणि झिजण्यासाठी झाला होता की काय असं वाटायला लागले, कारण चंदनालाही हेवा वाटावा एवढं मोठं झिजणं बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये घडलं. अगदी 65 वर्षांचं आयुष्य बाबांना लाभलं, परंतु अगदी 5-10 वर्ष जरी जास्त मिळाले असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, तर मला वाटतं या भारताचा प्रबुद्ध भारत केव्हा झाला असता. तेव्हा उपस्थित आणि जे फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहत आहे त्या सगळ्यांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त असतील, उपायुक्त असतील, सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, आपल्या महापौर, उपमहापौर, त्याचबरोबर सर्व पक्षातील नगरसेवक, सर्व कर्मचारी, या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा एक नंबर विनंती करतो, या फेसबुकच्या माध्यमातून आपण सगळेजण घरातनं कार्यक्रम पाहताय तेव्हा प्रत्येकाला एक विनंती आहे की आपण स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या, बाहेर जाऊ नका, बाहेर पडू नका. आपल्याला ही कोरोनाची चेन तोडायची आहे, त्याला आपल्याला हरवायचं आहे आणि आपल्या देशाला घडवायचं आहे. आणि म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा, आपली स्वतःची काळजी घ्या, आपल्या मुलालेकरांची घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि आपल्या शहराची, आपल्या देशाची काळजी घ्या. स्वागत करतो, यानंतर पुन्हा एकदा आमंत्रित करतो महाराष्ट्राचा लाडका भीमशाहीर अमर पुणेकर यांना. भीम एक ऐसी रोशनी थी जिसने उजाला ही उजाला कर डाला, हमें जो अंधेरे में रखना चाहते थे उनका तो मुंह ही काला कर डाला. क्योंकि भीम ज्ञान से प्रथमा यहां हर कोई सफल है, भीम ज्ञान से प्रथमा यहां हर कोई सफल है. परवाह नहीं हमें पैसे की, क्योंकि अब हम सब कैफे बल है, अरे धूमधाम से मनाते हैं हर साल हम भीम जयंती, क्योंकि भीम जयंती हमारा सबसे बड़ा फेस्टिवल है, हमारा सबसे बड़ा फेस्टिवल है. बाबी मान लई श्रमान बाबी मान लई श्रमान अस के लई कार्य महान. कारण हे सर्व पुण्य आहे बाबासाहेबांचे, आणि म्हणून तुम्ही आम्हीच नव्हे तर पंतप्रधानांना देखील बाबासाहेबांच्या समोर झुकावं लागतं. कारण बाबीमान लई श्रमान बाबीमान लई श्रमान असं केलंय कार्य महान. माझ्या भीमा पुढे माझ्या भीमा पुढे आदरान झुकते भल्या भल्याची मान. 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 बाबीमान लई श्रमान बाबीमान लई श्रमान असं केलंय कार्य महान. माझ्या भीमा पुढे आदरान झुकते भल्या भल्याची मान. 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 Thank you.
रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही, बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही। या देशात खरी परिस्थिती, या देशात कुणी कुणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही आणि बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही। या देशात एकच रिमोट कंट्रोल महान आहे, हिंदू मुस्लिम शीख ईसाई साऱ्यांना त्याचं वरदान आहे आणि ते म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेलं या भारताचं संविधान आहे, या भारताचं संविधान आहे। दिन रात जिजला या देशाचा कधीच पकला नाही, मानाचे जीवन जगण्या मिळाली रे लोकशाही। तानी झाला दिला देशाला, तानी झाला दिला देशाला, असं अनमोल बलवान बना डाला है। संविधानाची ताकत भीम जी ने हमें बलवान बना डाला है, और हटा पाए ना कोई ऐसी चट्टान बना डाला है। भीम के संविधान का करिश्मा तो देखो, एक चाय बेचने वाले को भी पंतप्रधान बना डाला है। तानी दाला दिल दे चाला, तानी दाला दिल दे चाला, असान मोल माझ्या भीमा पुढे अदरान झुकते भल्या भल्या दीवान, माझ्या भीमा पुढे अदरान झुकते भल्या भल्या दीवान, माझ्या भीमा पुढे अदरान झुकते भल्या भल्या दीवान, माझ्या भीमा पुढे अदरान झुकते भल्या भल्या दीवान। भारतातच नव्हे तर 136 देशांमध्ये 136 देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होती। कारण संपूर्ण जयंती एकच शेर मध्ये सांगतो की आज हमें रोकने की किसी की हिम्मत नहीं है। शेखर भाऊ, आज हमें रोकने की किसी की हिम्मत नहीं है, और झूठ बोलना प्रथमा हमारी आदत नहीं है। जब नीले रंग से दुनिया नीली नीली हो जाती है, मान लो आज 14 अप्रैल है, कैलेंडर देखने की भी जरूरत नहीं है। क्या बात है, क्या मानते भारी दुनिया सारी, मानते भारी दुनिया सारी, चीना अमेरिका ते जपान, माझा भीमा पुढे अदरान झुकते भल्या भल्या दीवान, माझा भीमा पुढे अदरान झुकते भल्या भल्या दीवान, माझा भीमा पुढे अदरान झुकते भल्या भल्या दीवान, माझा भीमा पुढे अदरान झुकते भल्या भल्या दीवान। भारत
महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी कुणालजी कांबळे यांचं एक गीत आहे. टाटा बिर्ला मित्तल अंबानी असं कुणी धनवान, कारण समानतेचा कायदा बाबासाहेबांनी केलं महिलांना देखील 50% आरक्षण आणि समानतेची शिकवण समानतेचा कायदा बाबासाहेबांनी केला. श्रीमंताला देखील एकाच मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि गरिबाला देखील एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. परंतु नेमकं आपल्यालाच कळा ना की नेमकं दाबायचं कुठलं बटन. आणि हे वास्तव आहे, क्योंकि हम अपनों को ही धोखा देते हैं और दूसरों को हंसने का मौका देते हैं. हम अपनों को ही धोखा देते हैं और दूसरों को हंसने का मौका देते हैं. हमारे घर में क्या हो रहा है उन्हें कैसे पता, हम ही अपना दरवाजा खोलकर सब कुछ बता देते हैं. परंतु समानतेचा कायदा बाबासाहेबांनी केला, कारण जर का माझे भीम नसते तरी बुद्धिमत्ता ताजी झाली नसती. जर का माझे भीम नसते तरी बुद्धिमत्ता ताजी झाली नसती. अरे मळकट कपडे अंगी असते, कडक इस्त्री कांजी नसती. जर का माझे भीम नसते जन्मोजन्मीची गुलामी तुटली नसती. जर का माझे भीम नसते स्त्री दारिद्र्यातून मुक्त झाली नसती. आणि भारताच्या तख्तावर इंदिरा गांधी प्रतिभा पाटील बहन मायावती कधीच तुम्हाला दिसली नसती. टाटा बिर्ला मित्तल अंबानी असं कोणी धनवान, रंका सोवा श्रीमंताला दिसलं एक स्थान. म्हणून माझ्या भीमा पुढे, माझ्या भीमा पुढे आदरान झुकते भाल्या भाल्या भीमा, माझ्या भीमा पुढे आदरान झुकते भाल्या भाल्या भीमा, माझ्या भीमा पुढे आदरान झुकते भाल्या भाल्या भीमा, माझ्या भीमा पुढे आदरान झुकते भाल्या भाल्या भीमा. कस अरे गुलामी का 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 टूट गया जान. अरे गुलामी का टूट गया जान यह मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया जान यह मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया जाल यह मेरे भीम का कमाल. दिमाग का बिगड़ गया जाल यह मेरे भीम का कमाल. अरे गुलामी का टूट गया जाल, अरे गुलामी का टूट गया जाल. भिकारी बने हे माला माल, भिकारी बने हे माला माल. अरे भिकारी बने हे माला माल यह मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया जा यह मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया जा यह मेरे भीम का कमाल. गुलामी का टूट गया जा यह मेरे भीम का कमाल. लाखों करोड़ों दिल जले थे, लाखों करोड़ों दिल जले थे. सर झुका के खूब चले थे, सर झुका के खूब चले थे. अब चलते हैं शेर की बुछार,
अब चलते हैं शेर की वो चाल, अब चलते हैं शेर की वो चाल, ये है मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, बीमारी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, अरे गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल। क्या बात है, अतिशय गोड गाणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन जयंती आपण संपन्न करतोय, महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती संपन्न करतोय आणि म्हणूनच आम्हा कलाकारांना वेळेचं बंधन सुद्धा, यानंतर सुद्धा सुंदर सुंदर कार्यक्रम होणार आहेत आणि म्हणूनच कार्यक्रमातलं हे अतिशय गोड गाणं जे आपल्या प्रत्येकाच्या जवळचं गाणं आहे, प्रत्येकाला हवावंसं गाणं आहे, तेच गाणं या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व कलाकार करणार आहोत। एस के प्रॉडक्शन पुणे निर्मित, सुजाता कांबळे प्रस्तुत हा सुंदरसा भीमाची गाथा आपण कार्यक्रम पाहताय ऐकताय। पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं हा कार्यक्रम पाहणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करून, यानंतर मात्र काहीही असो, कुठलंही काम असो, अगदी आपल्याला घरातून बाहेर जायचं असलं तरी सुद्धा आपण कशाचं पालन करत असतो, तर आपल्या कायद्याचं पालन करत असतो, बाबासाहेबांच्या कायद्याचं। आज जर तुम्ही बारीक विचार केला तर अगदी देवाला सुद्धा बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे चालावं लागतं, कारण देऊळ बंद, बाबासाहेबांच्या कायद्याने सांगितलं की देऊळ बंद तर बंद, रस्ता बंद की बंद, माणसानं चालायचं की नाही हे भारतातल्या माणसांना या कायद्यामुळे कळलं आणि म्हणूनच बाबासाहेबांचा कायदा हा आपल्या सगळ्यांना जीवन जगण्यासाठी अतिशय मोठी प्रेरणा आहे आणि त्याच सुंदर कायद्याला या ठिकाणी आम्ही संपन्न करतोय। अरे कायदा भीमाचा, पण फोटो गांधीचा आणि कायदा भीमाचा, फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावे, शोभून दिसतो का नोटावे, आणि किती शोभला, किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावे, काय अनपोटावे, किती शोभला असता भीम नोटावे, काय अनपोटावे, ओ किती शोभला असता भीम नोटावे, काय अनपोटावे। प्रेम ठरला भीम घटनाकार, घटनाकार भीम घटनाकार, गेलाई पूर्ण उरला सा विद्यादार, दिशा सावरल त्या गांधीला तारल, दिशा सावरल त्या गांधीला तारल, मेरा जाया तो कावे, मेरा जाया तो कावे, किती शोभला असता भीम नोटावर, पायन कोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, पायन कोटावर, किती शोभला असता भीम नोटावर, पायन कोटावर। राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते, जवाहर होते, जवाहर होते, जाते एक महान माझे भीमरावने, भीमरावने, अरे ना कधी चारले आणि मागे ना सरले, ना कधी चारले मागे ना सरले, केला इशारा त्या बोटावर,
पोटावर किती शोभला असता भीम नोटावर आयानी कोटावर किती शोभला असता भीम नोटावर आयानी कोटावर किती शोभला असता भीम नोटावर पण फोटो गांधीचा अरे कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर शोभून दिसतो का नोटावर किती शोभला किती शोभला असता भीम नोटावर पायन कोटावर किती शोभला असता भीम नोटावर पायन कोटावर किती शोभला असता भीम नोटावर पायन कोटावर किती शोभला असता भीम नोटावर असता असता भीम नोटावर असता भीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आमच्या निर्मात्या सुजाताजी कांबळे यांच्या वतीनं महानगरपालिकेचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमचा कार्यक्रम संपलेला आहे. जाताना एवढंच सांगतो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, आपला परिवार आपली जबाबदारी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ज्योती.